सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह 2021 मौजे सावरगाव तालुका श्री जिल्हा बी प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर दुखो की एक दवाई ओ ही मेरी कृष्ण कणाई कृष्ण कृष्ण बोलो कृष्ण कृष्ण बोलो कृष्ण कृष्ण बोलो कृष्ण कृष्ण ही तन ही कृष्ण ही मन ही कृष्ण ही हम सब के जीवन है कृष्ण राम है कृष्ण श्याम है कृष्ण ही मेरे चारो धाम है दूरा करो मेरी कठिनाई ओ कृष्ण कृष्ण बोलो कृष्ण कृष्ण बोलो कृष्ण कृष्ण बोलो कृष्ण तस माझा एकनाथ महाराजांचा परमार्थ होता रात्रंदिवस भगवंताचं नामस्मरण ऐका बरं माय बाप पण एक दिवस एक व्यक्ती आला गुडघ्यापर्यंत धोतर होत डोक्यामध्ये पागुट घातलेलं होतं खांद्यावरती कांबळी होती हातामध्ये काठी होती आणि म्हणू लागला येऊन अहो मायबाप मला काही काम मिळेल का तुमच्याकडं म्हणले काय काम करण्याची इच्छा आहे तुम्ही म्हणाल ती सेवा करी पण सेवा करायची तुम्हाला इच्छा आहे पण मेवा तुम्ही देल ती स्वीकारी एकनाथ महाराज म्हटले ठीक आहे आणि तो व्यक्ती एकनाथ महाराजांच्या घरी राहू लागला दिवसामागं दिवस व्यतीत झाले आणि अनेक दिवसानं एक व्यक्ती आला तो काशीवरून आला एकनाथ महाराजांच्या द्वारी आल्यानंतर एकनाथ महाराजांनी पाहिलं काशीची विद्वान कुणीतरी विद्वान महात्मा दिसतो कोण आहात माऊली तुम्ही म्हणले मी काशी विश्वेश्वराचा अनन्य उपासक आहे मी काशीवरून आलो काय विशेष अहो म्हणले माझ्या स्वप्नामध्ये भगवंत आले मग तर आमच्या एकनाथ महाराजांनी साष्टांग दंडवत घातला परंतु म्हटले अहो एवढे वर्ष झालं मी परमार्थ करतो पण माझ्या स्वप्नात अजून देवानं येऊ नये तुमच्या स्वप्नात देवानं यावं पण तिथं चंदन उघडून देणारा भगवंत बाजूला उभा होता अरे म्हटले या व्यक्तीच्या नुसतं स्वप्नात आला तर पाय सोडायला तयार नाही गेली 36 वर्ष झालं काम करतोय अजूनही अजूनही तक्रार नाही पण भगवंत ज्या वेळेला भक्ताच्या घरी काम करतो ना अगोदर माये लाडवं घालतो कबीराचे शिले हरी तो विनीतो गोरबाच मडके हरी गडवितो वाचतो मृदुंग वाजतो वाजतो मृदुंगा
भाग्यवंता घरी पांडुरंग घरी काम करत असताना अगोदर मायेला आडवं घालतो आणि मग भक्ताच्या घरी काम करतो. एकनाथ महाराजांच्या घरी एक नाही दोन नाही तब्बल 36 वर्ष काम केलं, पण आलेला व्यक्ती ज्यावेळेला त्याच्या चरणावरती नतमस्तक झाले. पण ऐका ना एकनाथ महाराज, स्वप्नामध्ये आलेल्या देवानं मला सांगितलं, चतुर्भुज रूपामध्ये जर माझं दर्शन करायचं असेल तर पैठण क्षेत्रामध्ये एकनाथ महाराजांचं वास्तव्य आणि एकनाथ महाराजांच्या घरी मी पाणी भरण्याचं काम करतो. ऐकलं महाराज तर पायाखालची जमीनच सरकली. अरे, म्हणजे माझ्या घरी काम करणारा व्यक्ती सर्वसामान्य कुणी नसून जगाचा चालक मालक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती ज्याच्याकडे तो परमात्मा आहे. एकनाथ महाराज भावविभोर झाले. दोनही डोळ्यातून अश्रू येत आहेत. गिरजाईला आवाज दिला. गिरजाई धावत पळत आल्या. स्वामी काय झालं? अगं म्हणले, आपल्या घरी काम करणारा जो व्यक्ती ना त्याला बोलव. अरे, तो सर्वसामान्य कुणी नाही, जगाचा बाप आहे भगवंत. आवाज दिला महाराज तर भगवंत येत नाही. गिरिजाई म्हणतात, अहो पाण्याला गेले असेल. बराच वेळ वाट पाहिली पण भगवंत येत नाही. आणि त्यावेळेला एकनाथ महाराजांनी टाहो फोडला जगाच्या बापाच्या नावानं. प्रभू, जोपर्यंत या एकनाथाला तू दर्शन देत नाही ना, तोपर्यंत हा टाहो बंद होणार नाही. देवा, तुला माझ्यासाठी चतुर्भुज रूपात प्रगट व्हावंच लागेल. एकनाथ महाराजांनी टाहोच फोडला कि विठ्ठल 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 टाळी वाजवत जय हो.
माझ्यासाठी तुम्हाला यावं लागेल आणि माझा जगाचा बाप माझ्या तुको एकनाथ महाराजांसाठी चतुर्भुज रूपात प्रगट झाला. एकनाथ महाराजांनी पाहिलं, कंठी प्रेम दाटे नैनी नीर तुटे हृदयी प्रगटे रामरूप प्रभू. तुम्ही माझ्या घरी 36 वर्ष काम केलं, परंतु प्रभू मला याची जाणीव नव्हती की तुम्ही प्रत्यक्ष भगवंत आहे. ऐका बरं, भगवंत प्रगट झाले आणि एकनाथ महाराजांना सांगतात, एकनाथ महाराज आता मात्र मला पुकारू नका. महाराज पैठणचा इतका महिमा आहे की आजही षष्टीच्या दिवशी माझा जगाचा बाप आल्याशिवाय तिथला रांजण भरत नाही. आणि माझे भगवंत त्यावेळेला गावातल्या लोकांना कळालं, अरे एकनाथ महाराजांच्या घरी प्रत्यक्ष भगवंत प्रगट झाले, एकनाथ महाराजांच्या घरी प्रत्यक्ष भगवंत प्रगट झाले. सगळेच लोक सैरावैरा धावत करत येत आहेत, पण भगवंत नसेल एकनाथ महाराज आता मी पुनश्च प्रगट होणार नाही, आता मला त्या ठिकाणी पुकारू सुद्धा नका. आणि भगवान परमात्मा पैठण क्षेत्रामध्ये उद्धव खांब आहे, त्या उद्धव खांबामध्ये माझे भगवंत अंतर्ध्यान झाले. गावातले लोक धावत पळत आले, एकनाथ महाराजांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात केला. एकनाथ महाराज चतुर्भुज रूपामध्ये माझ्या भगवंतानं जगाच्या बापानं प्रगट व्हावं अशी काय भक्ती तुम्ही केली. आणि आम्हालाही असं वाटतं की भगवंतानं आम्हाला सहाय्य करावं, आमची भक्ती त्याला प्रिय व्हावी, तर यासाठी आम्ही काय केलं म्हणजे त्याला आवडेल. एकनाथ महाराज सांगताय, तेच सांगतोय मी तुम्हाला. अवडे देवासी होई का प्रकार, अवडे देवासी होई का प्रकार, अवडे सोहळा आनंदाचा गजर विठू रायाचा अखंड हरिनाम सप्ताह 2021 मौजे सावरगाव तालुका श्री जिल्हा बी. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.